असेल का? नक्कीच पाहिले असेल. वडील घरी असले की युट्यूब लावून बसतात मॅच, युट्यूब लाईव्ह असेल तर, आणि प्रत्येक जण घरामध्ये मॅच बघत बसलेला असतो. थँक्यू सो मच. हे होते अमित वाडकर, ज्यांच्या बॅट मधून 7 चेंडू आणि 36 धावा आल्यात. अफलातून खेळाडू आहे, सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा लेजंड क्रिकेटर अमित वाडकर. सुपर्ब सुपर्ब यार. बॅक टू निलेश सर. येस, 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी देतोय. अमित वाडकर यांची इनिंग मात्र संपुष्टात करणारा हा खेळाडू, त्यांना 200 रुपयाचा आम्ही कॅश पारितोषिक देतोय. एका हातामध्ये जेल घेतलाय. संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन, जरा जोरदार टाळ्या द्या प्लीज या खेळाडूसाठी. अफलातून जेल. खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा तुम्हाला. पुन्हा एकदा जाईन कॉम बॉक्स मध्ये जिथे मात्र वाट पाहतायत निलेश मर्डेकर सर, व्हॉइस ऑफ सातारा. धन्यवाद. आतापर्यंत तुम्ही आवाज ऐकला सातारा टेनिस बॉल आणि के एस के टेनिस बॉल क्रिकेटचा मधुर आवाज. संतोष देसाई सर, चिंतामणी निकम होतोय सज्ज. पहिलाच बॉल चिंतामणी निकम यांनी पाठवून दिलाय. क्लासिकल स्ट्रोक बॉल झलसीमा रेषा पल्लीकडे. नितील या बॉल वरती रन्स चार येतोय चौकार. इरादे स्पष्ट टीम कुसगावच्या माध्यमातून की आम्हाला सर्वाधिक मोठा स्कोर या स्पर्धेचा उभा करायचा. अगदी पहिल्याच बॉलला पाठवून दिला चार धावींसाठी. नॉशरेकर एंडला बॅट्समन तुम्हाला अमित वरे अर्थात बॉन्ड पाहायला मिळतील आणि या जोडीला रोखण्याचं काम धर्मा चिकने गोलंदाजी मार्गवरती. ज्या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक टिपली आहे असे गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती, आणि ते मात्र चांगल्या लयमध्ये. चिंतामणी निकम तुम्हाला पाहायला मिळतील. बॅकफुटवरती जाऊन चांगला पंच, बॉल जाईल अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा तोडून फोडून भेदून चार धावा. डिसिप्लिन. चिंतामणी निकम आपल्या जुन्या लयमध्ये माघारी पुन्हा एकदा परतलाय. चांगला बॉल आहे, नक्कीच पाय रोवून खेळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस हा बॉल रिलीज झाला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा पाय घसरला चिंतामणी निकम यांचा आणि खेळण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉलचे सांगता असेल. पुनरागमन केले धर्मा चिकने यांचं कौतुक करून, ज्या प्रकारे बॅक ऑफ लाईन बॉल ठेवला, चांगली उसळी दिली आणि चिंतामणी निकमला प्रभावित करून जाणारा हा बॉल धर्मा चिकने यांचा राहिलाय. षटक क्रमांक पहिलं इन ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्ग वरतून धर्मा चिकने तयार. टप्प्याचा बॉल, याही बॉलला चांगला स्ट्रोक अगदी पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. फरार मिळतील रन्स याही बॉल वरती चार. आतापर्यंत 3 चौकार चिंतामणी निकमने केली आहे बॅटिंग. डिझया ही घातकी बाब असेल टीम जांभळीसाठी आणि खूप चांगली गोष्ट असेल कुसगावसाठी की चिंतामणी निकम आपल्या जुन्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा माघारी परतलाय. बॅकफुट वरती जाऊन पंच आहे. क्षेत्ररक्षक डीपला आहेत, फेक करतील, गॅदर करतील. एक धाव आली आणि खूप दिवसातून ज्यावेळेस आपण चर्चा करतो की मोठी इनिंग चिंतामणी निकमला करता आलेली नाही आतापर्यंत. आतापर्यंत अलीकडचा खेळ जर आपण पाहिला तर कुठेतरी एका दुसरा षटकार किंवा एका दोन चौकार मारून चिंतामणी निकम माघारी जात होते, परंतु आज मात्र या मॅच मध्ये सुरुवातीपासून संयम ठेवलाय, स्वतःवरती बॅट वरती कंट्रोल ठेवलाय. तर या ठिकाणी ज्यांचं शुभागमन झालं अजित तुकारामजी वाडकर सीकेएम बोरगाव यांचं स्वागत आहे मंचावरती. तर बॉलर धर्मा चिकने अमित बॉन्ड साठी अगदी समोरच्या बाजूला या बॉलला बॅटचं एलिव्हेशन शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. दोन धावा इथे होतील हो झाल्यात. आणि ज्या अर्थी अमित वरे यांच्या बद्दल आपण चर्चा करतो, क्रिकेटच्या पटलावरती अमित वरे यांना बॉन्ड नावाने ओळखलं जातं. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. षटक क्रमांक एक संपले धावपलकावरती. सगळ्या टीम कुसगाव संघ जाऊन पोहोचलाय अगदी 15 या आकड्यावरती. एकही फलंदाज आतापर्यंत त्यांनी माघारी पाठवलेला नाही टीम जांभळीने. कुलक्षेत्ररक्षण तुम्हाला इथून पुढे बघायला मिळेल आणि कुलक्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीसाठी कुणाला बोलवलं जाईल टीम जांभळीच्या माध्यमातून. एक चांगले बॅटल रंगलाय कुसगाव विपक्ष जांभळी. ही मॅच रंगली आहे. कोण घेऊन जाईल मॅच, कोण जाणार टॉप 3 मध्ये सांगून जाणारी मॅच आहे. बॉलर तयार विकास गोलंदाजी मार्ग वरती तयार होतील. क्रमांक 2 षटक त्यांनी आपल्या नावावरती घेतलाय. समोरच्या बाजूला अगदी बॅट्समन ज्या ज्यावेळेस मी चर्चा करतो या जोडीबद्दल, एक आक्रमक जोडी आहे
आणि या आक्रमक जोडीने खूप चांगला खेळ एक गाव अकराच्या फॉर्मॅट मध्ये दाखवला आहे. डावेशी सोडून जाणारा बॉल शॉर्ट फाईन लेग आहे. बॉलला बॅकअप देतील, कोणती धाव नसेल, व्हाइट बॉलची घोषणा पंच करतायत. आणि ज्यावेळी मी चर्चा केली आहे ज्यावेळेस चिंतामणी निकम यांच्याबद्दल, या खेळाडूचा टान्स खूप चांगला आहे, कारण लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत. कारण ज्या ज्यावेळेस लेदर बॉल क्रिकेट तुम्ही खेळायला जाता त्या त्यावेळेस तुमचं बेसिक खूप पक्क केलं जातं. आणि त्याच्यामध्ये चिंतामणी निकम ज्या प्रकारे बॅट पकडतो, इथे मात्र नक्कीच फ्रंट फुट वरती जाण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा, व्हाइट बॉल येतोय. पहिल्यांदा क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी जाता तुम्हाला कसं उभं राहायचं, बॅट कशी पकडावी, तद्नंतर मित्रांनो तुमचा बॅटचा फेस कसा आला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये शिकण्यासारखं आहेत. तुमचा फुटवर्क कसा असला पाहिजे, पदल आलित्य कशा प्रकारे तुम्ही वापरलं गेलं पाहिजे, तुमची अगदी मान, तुमची नजर कशी असली पाहिजे, इथपासून सर्व शिकवलं जातं क्रिकेटमध्ये. या स्ट्रोकला चांगली दिशा, क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप देतील. स्ट्रोक खूप चांगला, एकच अंकित होईल तिथे, मात्र बॅकअप आहे. स्ट्रोक अतिशय चांगला. या प्रकारचे स्ट्रोक बॅट्समनला जागा बनवून खेळावे लागतात आणि ती जागा बनवली अगदी बॅकफूट वरती गेले. आणि त्यानंतर या बॅट या बॉलला या बॅटने एलिव्हेशन दिलं चिंतामणी निकम यांनी, एकदम अंकित केली. चांगली बॉलिंग बॉलर विकाची तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. फुल टॉस होता, कोणत्याही दिशेला खेळू शकले असते अमित बॉन्ड, परंतु अगदी समोरच्या बसवलं त्यांनी अस्ट्रो खेळलाय. नक्कीच मला वाटतं त्यांनी या बॉलला पहिल्यापासून मन बनवलं होतं की मला फक्त सण मन द्यायचं. अगदी तुम्ही या बॉलला फाईन लेगला खेळू शकला असता, कारण त्याही रिझनमध्ये ते चांगले स्ट्रोक खेळतात, लॉंग लेगलाही पाठवू शकले असते, परंतु पहिल्यापासून मन बनवलं होतं अमित बॉन्ड यांनी की मला फक्त सन्मान देऊन चिंतामणीला स्ट्राईकवरती आणायचंय. आणि याचमुळे की काय फक्त एकच धाव आली या बॉलवरती, अन्यथा अमित बॉन्डने हा बॉल देखील सीमारेषा पलीकडे पाठवू शकले असते. या जर तरच्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात तुम्ही खेळता कसं याला खूप म्हणतो. पाय बॉलर तयार, अगदी फ्रंट फुट वरती येऊन या बॉलला कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय काय येईल, एक धाव तर नक्कीच काढली आहे, बॅट कट आहे. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, एक बॅटची कडा घेऊन जाणारा बॉल पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षक होते. धाव फलकावरती जातो, धावा लागले आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती, धावफलकावरती लागल्या 2-0. या बॉलला सन्मान दिलाय, ताळमेळ चुकला होता, कॉलिंग थांबवलं. मित्रांनो उद्याच्या दिवसामध्ये आपण चर्चा करतो, एक प्रेक्षणीय मॅच आहे, सातारा 11 विपक्ष नवी मुंबई 11 अशी मॅच आहे. एका बाजूला टीम राजधानी सातारा, विपक्ष नवी मुंबई 11 याच्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा नामोल्लेख नक्कीच आम्ही यानंतर करतोय. बॉलर विकास तयार, बॉलिंग रनवे वरतून अमित बॉन्ड साठी. एक हार्ड हिटर बॅट्समन अमित बॉन्ड यांची ओळख आहे टीम कुसगावच्या माध्यमातून. विकासाने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. बॉल हवेत आहे, पाठवून दिलाय अमित बॉन्ड, क्लासिकल स्ट्रोक षटकार. आता मात्र अमित बॉन्ड यांनी ठरवलं होतं की स्ट्राईक रोटेट मी नाही करणार, तर बॉल आला तर खराब बॉल असेल तर मी प्रहार चढवणार. म्हणजे एक चांगली समज मी ज्या प्रकारे चर्चा करतोय, एक चांगलं मनोबल बनवलं. आता मात्र इथून पुढे अमित बॉन्ड यांनी, या अगोदर जर आपण पाहिलं तर त्यांनी ठरवलं होतं की मला संयमाचा खेळ करायचा आहे. फुलटॉसला कधी माफी दिली जात नाही. आता मात्र कव्हर रिजन मध्ये हा स्ट्रोक खेळलाय, दुसरी धावेचं कॉलिंग दिलंय आणि दुसरी धाव ही पूर्ण होतीये. धावफलकावरती सात धावा लागल्या आतापर्यंत, 28 धावा धावफलकावरती, 28 दोन षटकाच्या अंती. उद्याच्या मॅच बद्दल आपण चर्चा करतोय, राजधानी सातारा 11 विपक्ष नवी मुंबई 11 ज्या अर्थी
या मॅच मध्ये खेळतील सतीश सनस टीम राजधानी सातारा कडून कॅप्टन आहेत तर त्याच्या अगेन्स्ट नबिंबे कॅप्टन जर तुम्ही पाहिलं तर भूषण पाटील तुर्बे खेळतील गणेश शिंदे पाटण खेळतील अरविंद राणा नेरूळ खेळतील अतुल भालेकर पाठन आणि नमित पाटील तुर्बे हे खेळतील निखिल जाधव के एस के जयेश पाटील ऐरोली तदनंतर दत्ता मोहिते जावली राजधानी सातारा कडून खेळतील तदनंतर रणजित पवार जावली निलेश भिल्लारे जावली शरद कोंडळकर वाई गणेश कारंडे खटाव अर्जुन कदम पाटण संतोष मदने खटाव हेमंत शिंदे जम्बो सर के एस के क्षितिज मोरे के एस के अभि सोरठ वाई आणि अमर बांबरस परळी नवी मुंबई कडून जारती टीम आपण पाहतो 28 धावा 28 आणि शारथी नबी मुंबई म्हटलं तर भूषण पाटील तुर्बे स्वतः संघनायक आहेत अरविंद राणा नेहरू नमित पाटील तुर्बे जयेश पाटील ऐरोली ओमी केनी दिवा रुतांशु पाटील जुगाव धीरज भोईर दारावे विकी भोईर दारावे केतन भोईर करावे गंगा इंगोले दिवा विशाल शहा घनसोली अनुप पाटील कुक्षेत स्वप्नील नाईक बोनकोणे हर्षल मडवी सारसोळे आणि योगेश भगत वाशिगाव ही टीम तुम्हाला पाहायला मिळते ही मॅच उद्याच्या दिवसामध्ये 4 वाजता रंगणार आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं बॅटल क्रिकेटच्या पटलावरती येत आहे म्हणजे कुठेतरी एक प्रेक्षणीय मॅच आणि एक मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल बॉलर तयार क्रमांक 3 षटक घेऊन गोलंदाज एकनाथ गोलंदाजी मार्क वरती चिंतामणी निकम साठी खुल्या टप्प्याचा बॉल चिंतामणी निकम यांना बीट करून चालला हा बॉल एकनाथ यांचं कौतुक करेन बाईच्या माध्यमातून धाव आहे आणि जारती मी एकनाथांच्या बद्दल चर्चा करतोय की चांगली बॉलिंग विकास यांनी केली आता मात्र एकनाथ ही बॉलिंग चांगली करतायत कारण समोर चांगल्या बॅट्समनला त्यांनी बांधून ठेवलाय एकनाथ निघतील गोलंदाजी मार्ग वरतून चांगला बॉल त्यांनी रिलीज केला जारती मी चर्चा केली आपल्या भात्यातून एक चांगलं शस्त्र त्यांनी बाहेर काढलंय बॉन्ड तयार फुलटॉस बॉल आणि चारती नक्कीच मी चर्चा करतोय की ज्या प्रकारे दोन फुलटॉस बॉल जर तुम्ही अमित बॉन्डला पाहिलं असेल तर मला वाटतं कव्हरला आता मात्र एक लॉंग ऑफला खेळलाय कारण अमित बॉल जर या बॉलवरती शफल झाले असेल तर अमित बॉन्ड ऑन साईडला चांगले खेळतात हे आपण कित्येक वेळा पाहिले म्हणजे मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग वरती हे दोन षटकं ते ठोकू शकले असते परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत चिंतामणी निकम तयार एकनाथ निघालेत गोलंदाजी मार्ग वरतून फुलटॉस आहे आणि आता मात्र फुलटॉसला नाही माफी आला एक फुलटॉस बॉल वरती घेतले खरपूस समाचार षटकार याही बॉलला चिंतामणी निकम क्लासिकल स्ट्रोक षटकार अप्रतिम बॅटिंग आणि क्रिकेटचा दर्जा आणि दाखवला एक क्लास नाव आहे चिंतामणी निकम डिसिप्लिन समोर असेल टीम मालतपूर माफ करा यानंतरची मॅच मालतपूर विपक्ष सीकेएम बोरगाव त्यासाठी आपण या आणि ज्यावरती मी चर्चा केली की कुठेतरी घातक असेल टीम जांभळीसाठी की चिंतामणी निकम लय मध्ये आलात ही चांगली बाजू आहे टीम कुसगावसाठी कित्येक दिवस जर आपण पाहिलं तर आघाडीच्या या जोडीमध्ये एक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही दत्ता बेलोशी यांकडून चिंतामणी निकमसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद धाव फलकावरती जातो धावा लागल्या 42 धावा 42 बॉलर तयार चिंतामणी निकम साठी चिंतामणी निकम यांनी पाठवून दिलाय हवाई मार्गाने पाठवलाय हा बॉल हवाई सफर करून जाईल येतो षटकार निकम बद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो की लेदर बॉल क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत आणि नक्कीच अंडर 23 मध्ये या खेळाडूच्या नावाची वर्णी लागते धावफलकावरती जातो 3 षटक 34 48 धावा धावफलकावरती 48 रन्स एकही फलंदाज आतापर्यंत माघारी पाठवलेला नाही शेवटचं षटक
शिवबट षटक आहे प्रगतिपथावरती, काय मॅच रंगली आहे। कुसगाव एका बाजूला दुसऱ्या बाजूला जांभळी ही मॅच आहे आणि जारते तर मात्र स्ट्रायकिंग इंडला बॅट्समन अमित बॉन्ड तयार, तर गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज क्रमांक 4 बॉलर बॉलर विनोद गोलंदाजी मार्ग वरती क्रमांक 4 च षटक त्यांनी आपल्या नाभावरती घेतले। चला स्पीड अप घ्या टीम जांभळी, अमित बॉन्ड तयार होतील। स्ट्रोक चांगला, आता मात्र ज्या स्ट्रोकची आपण वाट बघत होतो की अमित बॉन्ड या रिझन मध्ये चांगले खेळतात तो स्ट्रोक दाखवलाय। साधावा स्ट्राइकर जोडी मैदानाच्या आत मध्ये काय बॅटिंग करते, अफलातून बॅटिंग आतापर्यंत प्रतिम क्लास दाखवलाय। अगदी पहिल्याच बॉल वरती चढवलाय अमित बॉन्ड यांनी प्रहार। आणि ज्यार्थी आम्ही पाठीमागच्या ओव्हर मध्ये चर्चा केली की जे दोन फुलटॉस होते ते कन्वर्ट करू शकले नव्हते अमित बॉन्ड, फक्त सन्मान दिला होता। आता मात्र तयार विनोद निघतायत, बॉल हवेत आहे, इथे मात्र क्षेत्रक्षक त्याच्या खाली आणि चुकी करतायत। विशाल चोरगे यांनी केली आहे चूक, हेच क्रिकेट आहे। विशाल चोरगे यांना तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगल्या कॅचेस घेताना पाहिलंय, परंतु सोपी कॅच त्यांनी सोडली आहे ती देखील अमित बॉन्ड यांची। आणि ही कुशल मुवमेंट आहे मॅचची, जिथे मात्र टीम जांभळीला हवी होती विकेट, त्यावेळेस सोडलेली कॅच आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अमित बॉन्ड तयार होतील। या झेलचा उपद्रव विशाल यांना देखील माहित आहे, कारण पाठीमागच्या मॅच मध्ये जांभळी विपक्ष मॅच जी आपण पाहिली अक्षरशः त्या मॅच मध्ये दोन कॅच सोडल्या होत्या गुंजरवडी टीमने, तीन कॅच सोडल्या होत्या। हा प्रहार खूप चांगला आहे का, हो आहे, आला सहा धावा षटकार आणि नो बॉल सात धावा। एखादी झेल मॅच होत्याचं नव्हतं करू शकते हे दाखवून दिलंय अमित बॉन्ड यांनी। धावफलकावरतीचा तो धावा लागल्या 63 रन्स, एकही फलंदाज आतापर्यंत माघारी पाठवलेला नाही। फ्रीटचा बॉल, उघडा डोळे बघा नीट, यानंतर आहे फ्रीट, बॅट्समन आहे अमित बॉन्ड, बॉलर आहेत विनोद। फ्रीटचा बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, अमित बॉन्ड सुपर सले के ऊपर षटकार। तैयार केलाय तर टीम कुसगाव ने आतापर्यंत केलाय। थँक्यू। 69 धावा धावफलकावरती लागल्यात, नक्की सीएम बोरगावचा स्कोर जो मला वाटते 67 होता तो रेकॉर्ड इथे मात्र तोडलाय या स्पर्धेमध्ये। हा ट्रॅकर बॉल, अमित बॉन्ड थांबण्याचं नाव नाही, आणखी एक हवाई फायर षटकार। बर 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 घ्या घ्या उरकून घ्या। पारितोषिक आलंय भाईकाळावरून आदरणीय विजय भैरू भनगे चिंतामणीचे मामा यांच्याकडून हे पारितोषिक आलंय षटकारांसाठी। हॅट्रिक षटकार 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। इथे मात्र हा चांगला बॉल अंगाला भेदलाय, कौतुक करेन बॉलर विनोद यांचं, एंड चेंज केलाय आणि त्यानंतर मात्र टाकलाय चांगला बॉल। एकदा अंकित केले या बॉल वरती चिंतामणी निकम फलंदाजी मार्ग वरती, तुम्ही यानंतर पाहिलाय मिळेल स्ट्रायकिंग इंडला आतापर्यंत चांगला खेळ चिंतामणी यांनी देखील केला आणि अमित बॉन्ड यांनी देखील चांगला खेळ केलाय, कौतुक करावं लागेल या दोन फलंदाजांचं। अप्रतिम बॅटिंग
एकही फलंदाज आतापर्यंत टीम जांभळीने माघारी पाठवलेला नाही। ओहो इथे मात्र पहा अगदी बॅटची स्विंग आणि त्यानंतर घेतलेला बॉलने अष्टांचा वेद। इथे मात्र पहिला फलंदाज अगदी शेवटच्या बॉलवरती माघारी पाठवलाय। पहिल्या इनिंगचा खेळ संपला। पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम कुसगावने बनवल्यात शहात्तर धावा। धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना टीम कुसगावने लावल्यात 77 धावांचं टार्गेट ठेवलंय। डीसीसी बॉय जांभळी टीम समोर इनर बॉल 24 बॉल। भायखळ्यावरून भायखळा आकुशीचे गावचे विजय बरबंगी आकुशी आकुशी भायखळा दिले की चला टॉस साठी या आणि चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। आणि त्यानंतर पारितोषिक आलंय चिंतामणी निकमचे मामा आदरणीय विजय भैरू भनगे आकोशी बायखळ्यावरतून हे पारितोषिक आले। धन्यवाद हॅट्रिक षटकार। तर टॉस आम्ही करतोय। टॉस आहे मालतपूर आणि सिक्कीम बोरगाव। टॉस साठी आपण या टॉस लगेच केला असेल। शेवटची मॅच डे क्रमांक एक मध्ये खेळवली जाईल। तर टॉस आम्ही करतोय मालतपूर विपक्ष सिक्कीम बोरगाव हा टॉस शेवटचा केला जाईल या डे क्रमांक एक मध्ये। तर टॉस साठी या शेवटचा कॉल विनोदजी देसाई समाजसेवक वाई पश्चिम भाग यांच्या शुभासे हा टॉस आम्ही करतोय। तर टॉस आम्ही करू। कॉल कोण देणार? तर मालतपूर टॉसचा कॉल देणार। तर इथे मात्र सिक्कीम बोरगाव जयराज तुम्ही टॉस जिंकलाय निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। क्षेत्ररक्षण स्वीकारताय कुठपर्यंत टीम मालतपूरला रोकाल? एक 25-30 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू कारण बॅटिंग लाईन चांगली आहे। तरी पण प्रयत्न करू आम्ही 25-30 पर्यंत रोखायचा। गतवर्षी जर आपण पाहिलं तर या टीमने द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलं होतं, काय सांगाल? नो डाऊट मालतपूर एक चांगली टीम आहे, यंग ब्रिगेड आहे आणि सर्व एकजुटीने खेळत आहेत आणि इन फ्युचर मालतपूर खरंच चांगली टीम होईल वाई पश्चिम भागामध्ये। त्यांनी असंच मेहनत आणि कन्सिस्टंट ठेवलं पाहिजे स्वतःला। तर नक्कीच टॉस हरलाय मालतपूर टीम। तुम्ही गतवर्षी द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकवलाय, आता मात्र कशा प्रकारचं प्लॅनिंग तुम्ही या मॅचसाठी केलंय? आम्ही जेवढे जास्तीत जास्त धाव होतील तेवढ्यापर्यंत तो उभा करायचा प्रयत्न करू, 40 प्लस मारू। मानाचा चषक वाई असोसिएशनच्या माध्यमातून भरवला गेला, त्या स्पर्धेचा मानकरी हा संघ आहे, काय सांगाल? बोरगाव एक चांगला आणि तुल्यबळ संघ आहे ज्याच्या आधीचे रेकॉर्ड खूप छान आहेत आणि आज आपल्या रँकिंगमध्ये बोरगाव संघ प्रथम स्थानावर होते, त्याच्यामुळे हा संघ छान आहे। नक्कीच दादा काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आज मात्र एक चांगली स्पर्धा आणि एक चांगलं नियोजन आपल्या भेटीला, ज्यावेळेस आम्ही उल्लेख करतो की शब्द कमी पडतायत परंतु चांगलं नियोजन आहे, काय सांगाल? वाई तालुका पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जतीनदादा दानवडे युवा मंच तसेच भावा ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि जन्यदेवी कला क्रीडा मंडळ धयाट यांच्या सौजन्याने ही अतिशय चांगल्या प्रतीची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर ही क्रीडा रसिकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची पर्वणी म्हणावी लागेल किंवा मेजवानी म्हणावी लागेल। या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पश्चिम भागातून वाई तालुक्याच्या पश्चिम भागातून अतिशय चांगले क्रिकेटर्स म्हणजे चांगले हिरे आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत। जतीनदादांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची ही टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केलेली आहेत। या टुर्नामेंटसाठी माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो।
थँक्यू. तर नक्कीच आपले आभार आणि दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा असतील येणाऱ्या मॅच साठी. विश ऑल द बेस्ट येणाऱ्या मॅच साठी. जयराज तुम्हाला आणि मालतपूर तुम्हाला असेल. आणि इथे मात्र काय घडलंय, मला वाटतंय पहिल्याच बॉलवरती विशाल चोरगेची विकेट, खूप मोठा धक्का टीम DCC बॉयज जांभळी संघाला. डीजे या बॉलवरती फुलंदाज अमित बॉन्ड यांनी माघारी पाठवलाय. बॉलर अमित बॉन्ड तयार. आज नक्कीच दिवस अमित बॉन्ड यांचा आहे. बॅटिंग करताना चांगलं कार्य, गोलंदाजी करताना तर मात्र मदार. पहिल्या ओव्हरची प्रमोद चिकने एक महत्वपूर्ण घटक टीम DCC बॉयज जांभळीचा. शपल होऊन खेळलाय स्ट्रोक. इथे मात्र काय घडलंय, बॉल जाईल लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे फरार. मेथील रन्स चार, येतो चौकार. प्रमोद चिकनेची बॅट तळपणं खूप महत्वाचं असेल टीम जांभळीसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, डावी एसटी वाखवली. काय बॉलिंग केली अफलातून, काय जल्लोष करू नये टीम कुसगाव, कारण किती महत्वपूर्ण विकेट आहे सांगून जातो ह्या जल्लोष. डीजे अगदी दोन महत्वपूर्ण विकेट्स, ज्या विकेटची गरज होती टीम कुसगावला, अगदी त्या दोन विकेट्स इथे मात्र टीम कुसगाव मिळवते. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन क्रमांक 4 वरती दाखल होत आहेत. संतोष मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती यांचं प्राचरण केलंय. आणि ज्या अर्थी पहिल्या बॉल पासून पकड ठेवले या मॅच मध्ये टीम कुसगावने, काय बॉलिंग केले कौतुक करेल अमित बॉन्ड यांचं. आणि ज्या ज्या वेळेस अमित बॉन्ड यांच्या बद्दल चर्चा केली, सरपंच चषक 2022 जर पाहिलं तर मालिकावीर किताब घेऊन जाणारे खेळाडू अमित बॉन्ड आहेत. बलावेत आहे लीडिंग एज तिसरी विकेट हो झाली आहे. विकेट गिरता व संगीत बसतावा. आतमध्ये या बॉलला उडवलाय आदित्य चोरगे. इथे मात्र चौथी विकेट या ओव्हरमध्ये अमित बॉन्ड यांनी 4 फलंदाजांना माघारी पाठवलंय. मित्र क्षेत्ररक्षण खूप महत्वाची गोष्ट आहे, दाखवून दिलंय या मॅचमध्ये. तीन विकेट
आणि याही मॅच मध्ये तुम्हाला हॅट्रिक बघायला मिळते. बॉलर अमित बॉन्ड दुसरी हॅट्रिक या स्पर्धेची. अदरणी आमचे तुकारामजी रांजणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक बॉलर अमित बॉन्ड साठी आले. धन्यवाद. कौतुकाची थाप तुमची त्यांच्या पाठीवरती पडतीये. व्हाइट बॉल, पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव येते. नक्की 4 विकेट्स काय मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे टीम कुसगावने. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सुनील आणि विकास ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. फेक केली सल, डायरेक्ट हिट, माघारी यावं लागलं असं आणखी एका बॅट्समॅनला. याच्यावरती पंचांनी दर्शवला हा व्हाइट बॉल आहे. आणखी एक धाव येते. मॅच मध्ये ज्या प्रकारे बॅटल रंगलं असं वाटलं 77 धावा आहेत. ज्यावेळेस प्रमोद आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली असं वाटलं ही आक्रमक जोडी या धावसंख्येचा पाठलाग निश्चित करणार आहे. परंतु तुम्ही आम्ही जे विचार करतो त्याच्या पलीकडे मैदानाच्या आतमध्ये घडलं जातं याला असं क्रिकेट म्हटलं गेलंय. म्हणजे तुम्ही आम्ही क्रिकेटचं भाकीत करू शकत नाही. रिदम चुकते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती अमित बॉन्ड तयार होतील. अगदी पहिली ओव्हर अजूनही मार्गस्थ आहे. शिवबटचा बॉल रिलीज करायचा आणि शिवबटच्या बॉलसाठी त्यांनी आतापर्यंत 2 बॉल युज केलेत. खुल्या टप्प्याचा बॉल फेक केली. पुन्हा एकदा एका षटकाच्या अंती टीम जांभळी जाऊन पोहोचली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 आकड्यावरती. 18 बॉल 70 धावांची गरज डिझेया. मार्ग वरती पाहिला मिळतील. अनुभव चांगला आहे. गोलंदाजी मार्ग वरती किशोर निकम सुनील यांच्यासाठी निघतील या ओव्हर मध्ये. चला स्पीडअप घ्या, वेळ नाही घ्यायचा. यानंतर आणखी एक मॅच आहे. आकुट डब्बा बॉल दिली आहे दिशा मिळतील या बॉल वरती रन्स सा येतो षटकार. सुनीलची बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपताना दिसते. चप्पल होऊन खेळलाय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील हो आलेत. बॅकअप दिलं जाईल बॉलसाठी. फेक केली जाईल. आणखी एक धाव इथे मात्र धावफलकावरती येते. काय मॅच रंगली आहे ज्या अर्थी आपण चर्चा केली. आता मात्र गिअर चेंज करावं लागेल टीम जांभळीला. एकमेव पर्याय चौकार षटकार चौकार षटकार याची आतिषबाजी विजय मिळवून देईल टीम जांभळीला. स्ट्रोक चांगला आहे कार्पेटचा स्ट्रोक. फुटबॉल स्टाईलने अडवलाय बॉल सर्कल मध्ये. फील्ड केलं जाईल फेक केली जाईल. धावफलकावरती आणखी 2 धावा येत आहेत. परंतु एकेरी दुहेरी धावाने तितकासा फरक पडणार नाही टीम कुसगावला. चौकार षटकार येतात तर फरक पडू शकतो. ज्या अर्थी आपण रोख ठेवली आहे चौकार षटकारांवरती खूप चांगली रोख ठेवली आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 1 षटकार नक्की झालाय. बॅटची एज आहे पॉइंट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक इथे मात्र पकडली आहे. आणखी एक कॅच विकेटचं पतन. पतझड सुरू आहे टीम जांभळीची.
संदीप मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि किशोर निकम यांची बॉलिंग तुम्ही पाहिली, आतापर्यंत चांगली बॉलिंग, सुरुवातीला थोडीशी महागडी ठरले, अगदी पहिल्या बॉलवरती महागडी ठरल्यानंतर त्यांनी केलेली चांगली बॉलिंग अप्रतिम आहे. बॉलर तयार. बॉलला उडवलाय, एलिव्हिशन जास्त, पतसड सुरू राहणार. हो, राहणार पतसड सुरू, कारण एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी पाठवलेत या टीम कुसगावने. डीजे प्लीज. आतापर्यंत तीन कॅच पकडल्या, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललेत. एकनाथ, एखादी माळ असते मित्रांनो, ती माळ जर तुटली तर त्या माळेतले एक एक मणी कसे निखळतात, त्याच प्रकारे बॅटिंगची अवस्था तुम्हाला टीम जांभळीची पाहायला मिळते. ते मणी एकत्र करावी लागतील आणि ती माळ पुन्हा बांधावी लागेल जरी मॅच जिंकायची असेल तर. खोल टप्प्याचा बॉल, हॅट्रिकचा बॉल होता हा. बॉल ज्या ज्या वेळेस आपण रिलीज करतो त्यावेळेस एक आत्मविश्वास आणि ऊर भरलेला असतो एखाद्या बॉलरचा, कारण तो हॅट्रिकचा बॉल असतो आणि त्या अगोदरच्या दोन बॉलवरती तुम्ही दोन विकेट्स मिळवलेल्या असतात. धावफलकावरती जातो दोन षटकाच्या अंती, 17 धावा धावफलकावरती लागल्या, 77 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 60 धावींची गरज आहे. येणारे बॉल 12, प्रति ओव्हरच्या पाठीमागे 30 रन्स बनवावे लागतील. मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस आपण आयोजनामध्ये चर्चा करतो, जी 24 टीमला जर्सी दिल्या गेल्या त्या खूप चांगल्या जर्सी आहेत, ज्या अर्थी मी त्याच्याबद्दल चर्चा केली. स्पीड अप, स्पीड अप, वेळ नाही घ्यायचा कुसगाव टीम, कारण आपण तुमच्या विनंतीला मान दिलाय. 4 ओव्हरची मॅच आपण खेळवतोय कारण यानंतर आणखी एक मॅच बाकी आहे, आपण सहकार्य करा. मित्रांनो, ज्या अर्थी 24 टीमला जर्सी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या, जोर टीमला ज्यांनी जर्सी दिली, श्री अभिजित कासुर्डे युवा उद्योजक यांनी जोर टीमला जर्सी पुरस्कृत केली. कुसगावला कुमार संकेत वाडकर युवा उद्योजक यांच्याकडून ही जर्सी पुरस्कृत केली गेली. डीसीसी बॉय जांभळी श्री शंकर धानावडे समाजसेवक यांच्याकडून खावलीसाठी श्री आकाश पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी. कोंडवलीसाठी जर्सी दिली गेली श्री अनिल वाडकर यांच्याकडून ही जर्सी प्रदान केली गेली. तदनंतर मुर्जीवाडा टीमला जर्सी प्रदान केली आहे श्री उत्तम चोरट धनश्री डिझाईन स्टुडिओ. सी के एम बोरगावला जर्सी प्रदान केली आहे कुमार सूरज भाडकर एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तदनंतर घेरा केंजळला जर्सी प्रदान केली आहे श्री रामदास धनावडे युवा उद्योजक. एक धाव नक्की अंकित केली जाते. तदनंतर टीम आसऱ्याला जर्सी प्रदान केली आहे श्री किरण धनावडे उपसरपंच दयाट. नांदगणे टीमला जर्सी प्रदान केली आहे श्री संतोष भाडकर दोस्ती ग्रुप वाई तालुका अध्यक्ष. हा स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळतोय, पराभवातलं अंतर कमी करणारा स्ट्रोक. मिळतील धावा 4 आणि तदनंतर जर्सी प्रदान केली आहे टीम वासवड्याला श्री रवींद्र धनावडे माजी सुभेदार. जे एस सी सी जांभळीला जर्सी प्रदान केली आहे श्री विजय धनावडे श्रावण ट्रेडर्स. तदनंतर जे एस सी सी धयाट यांना जर्सी प्रदान केली आहे श्री विलास धनावडे यांच्याकडून ही जर्सी प्रदान केली. आणखी एक कॅच, आणखी एक विकेट पडतीये. तदनंतर आणि तदनंतर भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव यांना जर्सी प्रदान केली आहे क्रिकेट लव्हर्स कोपर खेरने. बलकवडीला जर्सी प्रदान केली आहे श्री प्रनिल उतेकर. नवी मुंबई इलेव्हनला जर्सी प्रदान केली आहे श्री विशाल वाडकर. राजधानी साताऱ्याला जर्सी प्रदान केली आहे श्री पंकजा वाडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी. मालतपूर आणि वाशिवली टीमला जर्सी प्रदान केली आहे श्री संदीप दादा धनावडे युवा नेते यांच्याकडून. तर आणखी एक विकेट पडते, विकेटची पतसड आणि पतसड सुरू आहे मॅच मध्ये संपूर्ण पकड टीम कुसगावची. तदनंतर टीम घोंसरवाडी आणि सोमेश्वरवाडीला जर्सी प्रदान केली आहे श्री अजित धोंडेकर युवा उद्योजक. तदनंतर जे एच के एम बोरगावला जर्सी प्रदान केली आहे श्री विनोद आणि तदनंतर
संजोग यांनी ही जर्सी प्रदान केली आहे. टीम बलकवडीला श्री मेहुल वाडकर आणि कु प्रतीक वाडकर आणि दसवडी आणि एके माकोशीला श्री सुनील भिल्लारी युवा उद्योजक यांच्याकडून आम्हाला जर्सी प्रदान मिळाल्यात. आणि टीम चिखली आणि टी चिखलीला विनोद देसाई आणि समीर वाडकर यांच्याकडून जर्सी मिळाले. धन्यवाद या सर्व ज्यांनी जर्सी आम्हाला या स्पर्धेला दिलेली आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक आभारी आहोत. तर वेळ्या मॅचच्या दिशेने धावपलकावरती धावा लागल्या 22. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहिलं शैलेश यांच्या माध्यमातून. 8 विकेट आतापर्यंत टीम जांभळीच्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये त्यांचा चांगला खेळ, त्यानंतर मात्र या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर एक पतझड सुरू झाली. कोणत्याही बॅट्समनला मोठा खेळ करता आला नाही. षटक क्रमांक 3 संपले, धावफलकावरती धावा लागल्या 22. समीकरण नव्याने मांडूया. 77 धावांचा पाठलाग करताना 22 जबा धावफलकावरती. आता मात्र 6 बॉल 55 धावींची गरज मॅच मध्ये आहे. फक्त औपचारिकता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज क्रमांक 4 षटक घेऊन आलेत. संदीप गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 4 षटक आहे प्रगतीपथावरती. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक मिळालं, अव्वल क्रमांक 33,333 रुपये. ज्यावरती मी चर्चा करतो, श्री चंद्रकांत शेठ गावडे आणि श्री प्रकाश शेठ मस्कर यांच्याकडून पारितोषिक आम्हाला मिळाले. द्वितीय पारितोषिक 22,222 आकर्षक चषक श्री विलासदादा वाडकर यांच्याकडून. आणि तृतीय पारितोषिक चंद्रकांत शेठ वसंत वाडकर यांच्याकडून आम्हाला हे पारितोषिक मिळाले. तृतीय क्रमांक एक धाव धावून काढले, हो काढले. आणि ते मात्र पहा, बॉल सीमारेषा पार 4 धावा, मिळतील धावा 4, येतोय चौकार. पराभवातलं अंतर कमी करणारा हा आहे स्ट्रोक. प्रेक्षणीय मॅच साठी ज्यांनी आम्हाला कॅश प्राइस दिली आहे 11,111 रुपये, श्री विक्रांत भैया डोंगरे, तदनंतर श्री महेंद्र शेठ पुजारी, उत्कृष्ट फलंदाज किताब ज्यांनी दिला आहे, श्री स्वप्नील वाडकर, उत्कृष्ट गोलंदाज किताब दिला अभिजित वाडकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन घोळे यांच्याकडून आम्हाला लाभला. स्ट्रोक मोठा आहे हा देखील, पराभवातला अंतर कमी करणारा स्ट्रोक. शिवबळच्या क्षणी बॅटिंग करतायत अंकुश. माघारी पाठवलंय टीम कुसगावने. इथे मात्र ऑल आउट होणार, हो ऑल आउट झाली आहे टीम जांभळी. काय मॅच खेळली टीम कुसगावने मित्रांनो. टीम कुसगावचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल टाळ्या नक्कीच वाजवा. बॅटिंग करताना कमाल, गोलंदाजी करताना कमाल, अक्षरशः प्रतिस्पर्धी टीमला ऑल आउट केलाय. प्लस स्पीड अप घ्या. यानंतर मॅच शेवटची आहे, मालतपूर विपक्ष सिक्किम बोरगाव. तर मॅन ऑफ द मॅच अर्थात अष्टपैलू कामगिरी राहिली आहे. गोलंदाजी करताना 3 विकेट्स आणि बॅटिंग करताना 38 धावा. अमित वरे अर्थात बॉन्ड ठरलेत मॅन ऑफ द मॅच. 6 षटकार वैशिष्ट्य राहिलं त्यांच्या खेळाचं.